नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले, हळदीच्या दरातील तेजी कायम, अंड्याच्या भावात मोठी घट, तुरीच्या दरातील तेजी टिकून आणि देशातील बाजारात कापसाचे भाव काहीसे वाढलेत. दरात आज काहीसे चढउतार दिसले, पण भाव पातळी घटली नव्हती. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही काहीसे चढउतार सुरू आहेत. मग आज कापूस दराचं चित्र काय राहिलं? देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव काय होते? पाहुयात शेतमार्केट पॉडकास्टच्या शेवटी. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत 14.30 डॉलर होते, तर सोयाबीनने 422 डॉलरचा टप्पा गाठला होता. सोयातेलाच्या भावानेही 63.30 सेंट प्रतिपाऊंडची पातळी गाठली होती. देशात मात्र सोयाबीनचे भाव आजही 4,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरातील वाढ कायम राहिल्यास देशातील दरालाही आधार मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. हळदीच्या भावातील तेजी कायम आहे. वायद्यांमध्ये डिसेंबरचे भाव 15,000 आहे. बाजार समित्यांमधील आवक कमीच असून मागणी मात्र टिकून आहे. त्यातच कमी पावसामुळे घटलेली लागवड आणि जोरदार पावसाचा पिकाला बसत असलेला फटका यामुळे भावाला आधार मिळाला. सध्या हळदीचे भाव सरासरी 11,000 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. हळदीच्या दरातील तेजी पुढील 4 ते 5 महिने कायम राहू शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. देशात सध्या अंड्याचे भाव घसरलेत. अधिक मास आणि श्रावण यामुळे अंड्याला कमी मागणी आहे. अंड्याची मागणी मागील 2 आठवड्यांपासून कमी झाली, पण पुरवठा मात्र कायम राहिला. पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढले, पण मागणी नसल्याने अंड्याचे भाव 5.5 रुपयावरून 3.5 ते 4.5 रुपयांपर्यंत कमी झालेत. श्रावण संपेपर्यंत अंड्याचे भाव दबावात राहू शकतात असा अंदाज पोल्ट्री उद्योगातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. देशातील लागवड आजही 18% कमी होती, त्यामुळे शिल्लक माल असलेले व्यापारी आणि स्टॉकिस्ट यांनी माल बाजारात कमी आणला. परिणामी तुरीच्या दरातील तेजी टिकू नये. तुरीला आजही 9,500 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. देशातील बाजारात कापसाचे भाव काहीसे वाढलेलेत. दरात आज काहीसे चढउतार दिसले, पण भाव पातळी घटली नव्हती. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही काहीसे चढउतार सुरू आहेत. आज दुपारपर्यंत ऑक्टोबरचे वायदे 90 सेंट प्रतिपाऊंडवर होते. काल वायदे 90.33 सेंटपर्यंत पोहोचले होते. त्यात आज काहीशी नरमाई पाहायला मिळाली, तर डिसेंबरचे वायदेही 88.10 सेंटवरून आज जवळपास 16% नरमले होते. आज दुपारी डिसेंबरचे वायदे 86.80 सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील वायद्यांमध्येही कालच्या दरापेक्षा आज काहीशी नरमाई दिसली. कापूस वायद्यांनी आज दुपारी 59,680 रुपये प्रतिखंडीचा टप्पा गाठला होता. बाजार समित्यांमध्येही दरात आज काही ठिकाणी वाढ तर काही ठिकाणी घट दिसून आली. बाजारात आजही कापसाची आवक काहीशी कमी दिसली. पावसामुळे शेतकरी कापूस विकत असून पुढील काही दिवसांमध्ये आवक आणखीन घटेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. बाजार समित्यांमध्ये आज कापसाला सरासरी 6,700 ते 7,500 रुपये दर मिळाला. ऑगस्टपासून सणांमुळे कापसाला चांगली मागणी राहू शकते, त्यामुळे कापसाच्या दरात चांगली वाढ दिसू शकते, पण चढ उतारही राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. धन्यवाद. आज इथेच थांबू.
अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.